जी पांगिरा एकशे पाचशे मावळ्या जी फौज घेऊन जावळीच्या खोऱ्यावरती चालून गेला. सा 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 झाडांच्या कतली व्हाव्या तसा जावळीच्या खोऱ्यामध्ये रक्ताचे पाठवायले. मराठ्यांच्या पाचशे फौजांनी दिलेरखानाची पुरती वाट लावली. पण याच्यामध्ये रामची पांगिरा कामी आला. गोष्ट राजांच्या घरापर्यंत पोहोचली. राजांना खूप वाईट वाटलंय. याच्यामध्ये रामजी पांगिरा कामी आलाय. राजांनी आदेश दिला, प्रशासनाला सांगितलं, रामजी पांगिऱ्याचं घर कुठेही शोधा, आपल्याला त्यांच्या घरी जायचंय. राजे गावामध्ये दखल झाले, माहिती घेतली, रामजी पांगिऱ्याचं घर माळरानावरती आहे. राजे निघाले, तिथपर्यंत पोहोचले. एक तुटकी मुटकी झोपडी, झोपडीत वरती बघितलं तर कधीही चांदणे दिसू शकतात. अंगणामध्ये एक म्हातारा उभा होता. राजांनी विचारलं, आपण रामजीचे वडील? होय, मी रामजीचे वडील. राजांनी त्या बाबांना जवळ घेतलंय. कोणत्या कोणत्या शब्दात मी तुम्हाला सांगू बाबा? बाबा कोणत्या शब्दात सांगू? राजांनी औंढा गिळला आणि सांगितलं, बाबा तुमचा रामजी कामी आलाय. राजांनी सेवकाकडे बघितलं. सेवक धावत गेला, घोड्याच्या पाठीवरती असणारी एक थैली आणली, त्या बाबाच्या हातामध्ये दिली, त्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये दिली आणि राजे उद्गारले, बाबा बाबा आता तुमचा मुलगा नाहीये, तुमची काळजी घेणं, तुम्हाला पाहणं, तुमचा सांभाळ करणं राजा या नात्यानं माझं कर्तव्य आहे. महाराजांनी त्यांच्या हातामध्ये पिशवी दिली. महाराज जायला निघाले आणि अचानक काय झालं, त्या म्हाताऱ्याने आवाज दिला, राजा. जसा आवाज दिला तसं राजे थांबले, पाठीमागे आले आणि तो म्हातारा बोलला, राजा मी तुम्हाला काहीतरी देणार आहे. आजूबाजूला गोळा झालेली लोक टकमक बघायला लागली. अरे बाबाची संध्याकाळचे खायचे वांदे, झोपडीतनं झोपलं तर वरती चांदण दिसतंय आणि हा राजांना काय देणार आहे. गावातली सगळी लोक टकमक बघायला लागली. इतक्यात म्हातारा ओरडला, रुबाजी. जसा रुबाजीला आवाज दिला तसा भरला का दोन भरला का अंतरावर शेतात काम करणारा रुबाजी पळत आला. राजा हा रामजीचा धाकटा भाऊ रुबाजी, रुबाजी असं नाव. राजांनी रुबाजीच्या पाठीवरती थाप टाकली आणि राजा बोलले, वा वा चांगलं दिसतोय, तालमीतलं दिसतोय. होय होय राजा, राजा राजा यालाही पत्रात घ्या आणि जसा रामजी हिंदवी स्वराज्या साठी कामी आला या रुबाजीलाही हिंदवी स्वराज्या मध्ये सामील करून घ्या. पहिल्या पोराचं सांत्वन करण्यासाठी राजा घरी आले. म्हाताऱ्याने दुसरं पोरग दिलंय आणि म्हातारा पुढचं वाक्य बोललंय, राजे रुबाजी जर कामी आला तर काळजी करू नका, हा 80 वर्षाचा म्हातारा हिंदवी स्वराज्यासाठी तलवार घेऊन उभा राहील. एवढी 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 निष्ठावान माणसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात होती.